नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। आपण या ठिकाणी मराठी 6वी मराठी कवितेचे नाव आहे गवत फुला रे गवत फुला। ही कविता आपण या ठिकाणी त्याचा व्हिडिओ काढून यूट्यूबवर माणूरकर महाराज इंग्लिश स्कूल चॅनल मार्फत आपण तो काय करणार आहोत यूट्यूबवर अपलोड करणार आहोत। तत्पूर्वी माझा परिचय, नाशिकेत काळे सर माणूरकर महाराज इंग्लिश स्कूल शिरूर कासार जिल्हा बीड, त्याचबरोबर माझे मूळ गाव नारायणवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या आहे। सर्वांनी या ठिकाणी जो माझा व्हिडिओ आहे गवत फुला रे गवत फुला ह्या कवितेवर जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो माणूरकर महाराज इंग्लिश स्कूल च्या चॅनल मार्फत आपण या ठिकाणी यूट्यूबवर अपलोड करणार आहोत। सर्वांनी तो व्हिडिओ लाईक्स करा, ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या ज्या इंग्लिश स्कूलचे जे व्हिडिओ आहे ते त्या ठिकाणी काय होतील तुम्हाला दिसतील। आणि ईच अँड एव्हरी डे आम्ही या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक त्या ठिकाणी काय करत आहोत की व्हिडिओ अपलोड करीत आहोत। तर आज या ठिकाणी आपण 6वीमधील जी कविता आहे गवत फुला रे गवत फुला ती या ठिकाणी आपण कशा प्रकारे माळावरती एक काय आहे फुललेलं गवत फूल त्याचं वर्णन या ठिकाणी ज्या कवयित्री कोण आहेत कवयित्री इंदिरा संत त्यांनी या ठिकाणी वर्णन केले आहेत। या कवितेत कवयित्रीने या माळावर फुललेल्या गवत फुलांचे वर्णन केलेले आहे। ज्या कवयित्री आहेत त्या कोण आहेत इंदिरा संत। 1914-2000 श्री मनाचा हळवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री शेला मेहंदी मृगज रंग बावरी बाहुल्या गरबरी शिम इत्यादी कविता संग्रह तसेच अंगत पंगत गवत फुला मामाचा वाडा हे बाल कविता संग्रह प्रसिद्ध श्यामली कदली आणि चैतवे कथा संग्रह प्रसिद्ध या ठिकाणी ह्या कवितेत कवयित्रीने काय केलं आहे माळावर फुललेल्या गवत फुलाचे वर्णन केले आहेत। आपण या ठिकाणी ताला सुरात ही कविता म्हणणार आहोत। ऐका मना वाचा आणि त्यानंतर आपण त्याचं त्या ठिकाणी त्याचा जो अर्थ म्हणजे मिनिंग आहे ते मी नंतर सांगेल। या ठिकाणी मी तालासुरात म्हणतो ज्याप्रमाणे सा रे ग म प ध नी सा नी ध प म ज्याप्रमाणे अवरोह आणि अरोह ज्याप्रमाणे खालीवर जो चढ उतार असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर असते त्याप्रमाणे या ठिकाणी आपण ही कविता म्हणणार आहोत। त्या ठिकाणी बघा आता कवितेला सुरुवात करीत आहोत। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा मित्रा संगे माळावरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझा रे रंग का रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती निळी निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा अन गोजिरवानी लाल पाकळी खुलरी रे लाल पाकळी खुलली रे उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मला ही वाटे लहान होऊन तुझ्याहून ही लहान रे तुझ्या संगती सदा रहावे विसरूनी शाळा घर सारे विसरूनी शाळा
घर सारे तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे घालून रंगीत का कपडे फुलपाखरा फसवावे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा या ठिकाणी गवत फुला रे गवत फुला आपण ही कविता या ठिकाणी तालासुरात म्हणलो त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा घरी तशाच प्रकारे तालासुरात ही कविता म्हणायची आहे आणि तालासुरात कविता म्हणून आपण बघूया रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लढा कव इत्री काय म्हणतात की बघा या ठिकाणी जे रंग रंगुल्या गवत फुल कसं आहे बघा तुझा का गवत फुल कसं आहे रंग रंगुल्या सान सानुल्या आणि त्या ठिकाणी गव या ठिकाणी रंग रंगुल्या सान सानुल्या म्हणजे तू एक रंग रंगुल्यात सान सानुल्या एक छोटासा आहेत लहानेस आणि तुझा गवत फुला कसा रे मला तुझा लळा लागला मित्रासंगे माळावरती पतंग उडवत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नबीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझ्याला हरकून गेलो अशा तुझा रे रंग अरे मित्रा मित्रासंगे माळावरती पतंग खेळायला गेलो आणि तिथं तुला बघितलं आणि वेळेस विसरून गेलो रे सगळं विसरून गेलो हिरवी नाजूक रेशमी पाती दोन बाजूला सळसळती निळनिळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुरा आणि गुजीरवाणी लाल पाकळी खुलरी रे उन्हामध्ये रंग पाहता भान अर्पून गेले रे अरे रेशी हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती तुझी हिरवी जी रेशीम पाती ती बघून मी काय झालो दोन बाजूला सळसळती बघितली निळनुळली एक पाकळी पराग पिवळ्या जगामध्ये तळी पुन्हा गुजरवाणी लाल पाकळी खुलरी तुझी लाल पाकळी खुलली रे उन्हामध्ये रंग पाहता भान हरपून गेले मी माझं मला विसरून गेलो रे वारा घेऊन रूप सांगले खेळ खेळतो झोपाळा रात्र येऊली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मलाही वाटे लहान होऊन तुझ्या होऊनही लहान रे तुझ्या संगती सदा राहे विसरून शाळा घर सारे वारा घेऊन रूप सांगले खेळ खेळतो झोपाळा वारासुद्धा या ठिकाणी काय करतो झोका खेळतोय आणि रात्र येऊली होऊन म्हणते अंगाईचे गीतला मलाही वाटे आता काय शाळा बंद करायची आणि फक्त तुझ्यापाशी राहायचंय असं कवयित्री इंदिरा संत म्हणतात तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझ्याला सांगाव्या तुझी गोजिरी भाषा शिकून भाषा आता तुझी जी भाषा आहे ना ती गोजिरी गोड भाषा मला शिकायची आहे तुझ्यासोबत खेळायचंय जादू तुझ्याला शिकवाव्या आबाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवय तुझे घालून रंगीत कापडे फुलं पाखरा फसे तुझ्यासोबतच कसे रंगीत कपडे घालायचे आणि कुणाला फसवायचं आहे फुलं पाखरा रंग रंगुल्या सान सानुल्या लगवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा या ठिकाणी इंदिरा संत यांनी या ठिकाणी कविता एक गवत फुल माळावर कशाप्रमाणे प्रकारे फुललं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे तर या ठिकाणी ही कविता आपण संपली आहे प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे भेट झाली माळावरती आणि पुन्हा काय म्हणतात ते की कुठे व कशी भेट झाली कशी झाली मित्रासंगे कुठे गेला तो माळावरती पतंग खेळायला गेला आणि त्या ठिकाणी गवतावरती तुला बघितलं आणि तिथं माझी भेट झाली गवत फुला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विचारला गवत फुलाला प्रश्न कोणचा पहिल्यातला गवत फुलाला पाहून मुलगा शाळेत जायचं विसरला घरी जायचं विसरला पुन्हा काय विसरला भान हरपून गेलं त्याचं
खेळ खेळतो झोपाळा, त्यानंतर विसरून शाळा घरसारे सगळं विसरून गेला, पुन्हा मित्रालाही विसरून गेला। ते लिहायचं आहे, कव इत्रीने गवत फुलाच्या पानांचे पाकळ्याचे वर्णन कसे केले, या ठिकाणी केले हिरवे नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती। अशा प्रकारे प्रश्नाचे उत्तर लिहायचे, ई आणि गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे, गवत फुलाला लहान होऊन कोण होऊन आले, वारा घेऊन रूप सांडले खेळ खेळतो झोपाळा, रात्री उली होऊन म्हणते अंगाईचे की तुला मलाही वाटे लहान होऊन, तुझ्याहून लहान रे तुझ्या संगती सदरा विसरून शाळा सरगा। या ठिकाणी आणि शेवटी गवत फुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, तर गवत फुलासोबत राहून लहान मुलाला काय करायचं आहे, गुजरी भाषा शिकायची आहेत, गोष्टी सांगायच्या आहेत, खेळसुद्धा त्या ठिकाणी तुझे शिकावे खेळ, आणखी यानंतर जादू त्याला सांगायच्या आहेत, आणि आबाळाशी त्याला हट्ट धरायचा आहे, खाऊ खावा तुझ्या सवे कोणासोबत त्यासोबत खाऊ खायचा आहे, आणि त्यानंतर रंगीत कपडे घालायचे आणि फुलपाखराला पसवायचे। एवढे प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे पूर्ण करून यायचं, य समजलं का? हा तुमचा आजचा होमवर्क, आजचा दिवस म्हणजे आजची तारीख आहे 8 सप्टेंबर 2020 वार मंगळवार, या दिवशीचा 6वी मराठीचा हा होमवर्क आहे। तो होमवर्क तुम्ही पूर्ण नोटबुकमध्ये राईट करायचा आणि मला नोटबुकमध्ये राईट करून त्याचा फोटो काढून माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर सेंड करायचा आहे, आणि तो सेंड केल्यानंतर मी इकून तुम्हाला यस गुड मार्क देईल। ओके, अशा प्रकारे सर्वांनी हा व्हिडिओ खूप खूप लाईक करायचा आहे, त्याला कॉमेंट्स पण द्यायचे आहेत। आणि या ठिकाणी आपण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं आपण एकमेकाला भेटत नाहीत, परंतु या प्रकारे आपलं कम्युनिकेशन चालू ते असंच राहील। सर्वांनी स्टे होम स्टे सेफ, थँक्स धन्यवाद। या ठिकाणी नाशिकेत काळे सर तुमची रजा घेतो। ओके, थँक्स थँक्स।